सबस्क्राईब करा टेक विथ राहुल चॅनलला आणि बेल आयकॉनवर क्लिक करा लेटेस्ट माहिती आधारित व्हिडिओ सर्वप्रथम पाहण्यासाठी नमस्कार मित्रांनो टेक विथ राहुल या चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मित्र हो आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत बांधावरील तसेच शेतातील झाडे तोडण्यासाठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी ही लागते याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांना बांधावरील तसेच शेतातील झाडे ही तोडायची असतात मात्र त्यांना माहीत नसतं की ही झाडे तोडण्यासाठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी ही कशा पद्धतीने घ्यावी तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर याबाबत माहिती घेणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो जर कधी हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तुम्हाला आवडला तर खाली लाईक या बटनवरती अवश्य क्लिक करा तसेच जर कधी तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल आयकॉनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो बघूया शेतातील बांधावरील तसेच शेतातील झाडे तोडण्यासाठी शासनाच्या कोणत्या विभागाची परवानगी ही कशा रीतीने घ्यावी लागते याबाबत सविस्तर माहिती मित्रांनो शेतकऱ्यांच्या दृष्टीने स्वतःच्या जमिनीवर असलेल्या झाडांवरील हक्क सुद्धा अतिशय महत्वाचा आहे अनेक वेळा बांधावर असलेल्या झाडामुळे किंवा झाडतोडीमुळे खातेदारांमध्ये वादविवाद होताना आपण पाहतो विशेषतः फळझाडांच्या बाबतीत व लाकडाच्या दृष्टीने महत्व असलेल्या झाडांमुळे झाडांवरील हक्काबाबत अधिकाधिक जागृती निर्माण होत आहे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम पंचवीस नुसार भोगवट्यात असलेल्या कोणत्याही जमिनीवर असलेल्या झाडावरील हक्क हा जमीन धारण करणाऱ्या व्यक्तीकडे असल्याचे मानले जाते मित्रांनो आता झाडाच्या नोंदीच्या बाबतीमध्ये माहिती घेऊयात जमिनीमधील झाडाच्या नोंदी या सात बारामधील गाव नमुना बारामध्ये शेरा या रखान्यामध्ये लिहिल्या जातात सात बारावर पीक पाहणीच्या नोंदी केल्यानंतर शेरा या स्तंभामध्ये फळझाडांची किंवा महत्वाच्या इंधन उपयोगी झाडाची नोंद करणे अपेक्षित आहे उदाहरणार्थ फळझाडे म्हणून नोंदवण्यात येणारी काही झाडे त्यामध्ये आहे मित्रांनो आंबा चिंच फणस नारळ ताड खजूर इत्यादी त्यानंतर इंधन उपयोगी म्हणून नोंदवण्यात येणारी काही झाडे त्यामध्ये आहे मित्रांनो बाभूळ निंब खेर धावडा व अंजन इत्यादी त्यानंतर वन विभागाची परवानगी घेतल्याशिवाय तोडता येत नाहीत अशी झाडे त्यामध्ये हिरडा साग मोह चिंच आंबा फणस खेर चंदन बीजा हळदू तिवस अंजन जाभूळ ऐन किंजळ आणि मॅनाग्रो त्यानंतर मित्रांनो आता झाडे तोडण्यासाठी शेतकऱ्याला ही परवानगी घेणे आवश्यक असते तर या परवानगीबाबत आता आपण सविस्तर माहिती घेऊया झाडे तोडण्याच्या बाबतीत दोन स्वतंत्र यंत्रणांकडून परवानगी ही दिली जाते आता त्या दोन स्वतंत्र यंत्रणेबाबत आपण सविस्तर माहिती बघूया त्यातील पहिली यंत्रणा आहे वन विभाग बंदी घालण्यात आलेल्या वर नमूद केलेल्या एकूण सोळा झाडांच्या बाबतीत झाडे तोडण्यास वन विभागाकडून परवानगी दिली जाते महाराष्ट्र राज्यात झाडे तोडण्याचे अधिकार अधिनियम एकोणावीसशे नुसार परिक्षेत्र वन अधिकारी यांच्याकडे आहेत अशी झाडे तोडताना शक्यतो खालील परिस्थितीत झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते त्यामध्ये पहिली जी परिस्थिती ती की झाड झाड वाळून मृत झाले असल्यास त्यान असल्यास त्यानंतर झाडावर रोग पडून किंवा वाऱ्यामुळे वाकून मोडले त्यानंतर वनीकरणाच्या दृष्टीने झाड पक्व झाले असल्यास त्यानंतर झाडामुळे वाहतुकीस अडचण येत असल्यास त्यानंतर आगीमुळे पावसामुळे किंवा नैसर्गिक कारणामुळे फार मोठी इजाज होण्याचा संभव असल्यास त्यानंतर झाडाचा पडसावली झाल्यामुळे शेती करणे अशक्य झाल्यास मित्रांनो आता झाडतोडीची परवानगी ही कशा रीतीने दिली जाते ते बघूयात संबंधित शेतकऱ्याने किंवा खातेदाराने झाड तोडण्यासाठी लेखी अर्ज केल्यानंतर झाड तोडण्याच्या कारणाची योग्य ती खात्री करून दोन महिन्याच्या आत झाड तोडण्यास परवानगी देणे अपेक्षित आहे खातेदाराला झाड तोडायला परवानगी न मिळाल्यास तीस दिवसात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील ही करता येते त्यानंतर वाहतुकीचा पास झाड तोडल्यानंतर शेतकरी या झाडाचा उपयोग स्वतःसाठी किंवा शेतीचे अवजारे बनविण्यासाठी करू शकतो परंतु तोडलेले झाड बाहेर न्यावयाचे असल्यास किंवा ते झाड अन्य व्यक्तीला विकले असल्यास लाकडाच्या वाहतुकीसाठी वन क्षेत्रपालांकडून वाहतुकीचे परवाना हा दिला जातो मित्रांनो आता दुसरी जी यंत्रणा आहे ती आहे महसूल विभाग याबाबत सविस्तर माहिती घेऊया महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम अंतर्गत सुद्धा झाडाच्या अधिकाराबद्दलचे नियम एकोणा सदुसष्ट हे शासनामार्फत करण्यात आले आहेत या नियमानुसार खालील प्रकरणी झाडे तोडण्यात जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी आवश्यक ठरवण्यात आली आहे हे अधिकार आता तहसीलदार यांच्याकडे देण्यात आले आहेत कोणत्याही पाण्याचा प्रवाह झरा किंवा तलाव याच्या किनाऱ्यापासून तीस मीटर पर्यंत कोणतेही झाड पूर्व परवानगी शिवाय तोडता येत नाही जलप्रवाहापासून तीस मीटरपेक्षा पलीकडील झाड तोडावयाचे असले तरी ज्या जमिनीतील झाड तोडावयाची आहेत अशा जमिनीतील झाडांचे प्रमाण एकरी वीस झाडांपेक्षा कमी असेल तर पूर्व परवानगी ही घ्यावी लागते वरील नियमाचे उल्लंघन झाल्यास रुपये एक हजार रुपये एवढा दंड हा होऊ शकतो परवानगी ही केव्हा दिली जाते याबाबत आता माहिती घेऊया सर्वसाधारणपणे खालील परिस्थितीत झाडे तोडण्यास परवानगी दिली जाते त्यामधील दिल, पहिली परिस्थिती आहे झाडामुळे जीवितास नुकसान पोहोचण्याची शक्यता असेल तर किंवा पाणी दूषित होण्याची शक्यता असेल तर त्यानंतर झाडे वठलेली असतील तर त्यानंतर झाडाच्या सावलीमुळे पिकाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम होत असेल तर, तर, तर। मित्रांनो असल्या परिस्थितीमध्ये झाडे तोडण्याची परवानगी दिली जाते त्यानंतर मित्रांनो लाकडे तोडण्याचे व पुरवठ्याचे नियम जंगलासाठी वेगळ्या राखून ठेवलेल्या जमिनीवर वाढणाऱ्या सर्व झाडांवरील झुडपांवरील जंगलांवरील व इतर नैसर्गिक उत्पन्नावरील हक्क हे शासनाकडे असतात मात्र राखीव जंगलाबाहेर पडी जमिनीतील झाडे असतील तर कोणताही कर न भरता सामान्यपणे गावकऱ्यांना सरपण शेतीच्या अवजारांसाठी अशी लाकडे घेण्याकरिता महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम अठ्ठावीस नुसार परवानगी ही देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने बांधावरील किंवा शेतातील झाडे तोडण्यासाठी तुम्ही शासनाकडनं परवानगी घेऊ शकता ही परवानगी शासनाच्या दोन विभागातर्फे दिल्या जातील त्यातील पहिला विभाग आहे महसूल विभाग आणि दुसरा जो विभाग आहे तो वन विभाग तर मित्रांनो तुम्हाला जर कधी हा व्हिडिओ आवडला असेल तर खाली लाईक या बटनवरती अवश्य क्लिक करा तसेच मित्रांनो तुम्ही जर कधी माझ्या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोर बेल ऐकनवरती क्लिक करायला मात्र विसरू नका जेणेकरून असेच माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र